नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या बी ए भाग एकच्या अभ्यासक्रमामध्ये सत्र दुसऱ्यासाठी यापूर्वीच्या व्याख्यानामध्ये चर्चा करत होतो आपला विषय मराठी आवश्यक जो शब्दसंहिता आहे हे पाठ्यपुस्तक आपण या सत्रासाठी अभ्यासतोय तर या सत्रासाठीचा अभ्यासक्रम त्या संदर्भातली चर्चा आपण यापूर्वी केले आणि आपण आपला जो विभाग एक त्यामध्ये जे कवी आणि त्यांच्या कविता अभ्यासायच्या आहेत त्याला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये संत नामदेव यांच्या कवितांचा आपण परिचय करून घेतला त्यामध्ये पतित पावन आणि वैष्णवांचा धर्म जो आहे पंडरीस जावे तर ह्या ह्या त्यांची खरे तर अभंग आहेत संत काव्य म्हणत असताना ती संत नामदेवांची कविता म्हणून आपण अभ्यासली अभंग रचना आहे ती तर आत्ताच्या अभ्यास अभ्या आपल्या या व्याख्यानामध्ये आपण संत नामदेवांच्या नंतर जे अनंत फंदी आहेत त्यांची कविता अभ्यासणार आहोत तर आ, अनंत फंदींच्या आ, दोन कविता आपण इथे पाहणार आहोत जमाना आला उफ्राटा आणि हे मूर्खा खुणतरका तर सुरुवातीला आनंद <coughs> फंदी यांच्याविषयी आपण माहिती घेऊया आनंद फंदी हे आ, म मध्यगीन काळात जे मराठी वाङ्मय ते संत पंत आणि तंत यांनी रचलेलं आहे आता हे जे तंत आहेत ते म्हणजे शाहीर आणि हे शाहिरी काव्य जे आहे ते मराठी वाङ्म्याचं एक स्वतंत्र अंग आहे यामध्ये शाहीर होनाजी बाळा राम जोशी प्रभाकर परशुराम आणि फंदी यासारखे महत्त्वाचे शाहीर या, या कालखंडामध्ये आपल्याला होऊन गेले आणि त्यांनी मराठीला एक शाहिरी काव्याची परंपरा दिली जी आज तागायत शाहिरी परंपरा आपल्याकडे चालू आहे म्हणजे आपल्याच भागातले सांगली जिल्ह्यातले शाहीर पठ्ठेराव बापूराव यांचं नाव घेतलं जातं शा कोल्हापूरचे शाहीर कुंतीनाथ तर किंवा अलीकडे माळी म्हणून आहेत सांगलीमध्ये त्यांचं नाव आपण पाहतोय तर शाहिरी आ, ही मराठी काव्याची एक महत्त्वाची अशी रचना आहे आणि यात एक प्रेरणा आहे स्फूर्ती काव्य कीर्ती काव्य म्हणून त्याचा उल्लेख केला जातो मराठ्यांचा पराक्रम पराक्रमाचं वर्णन त्यामध्ये आपल्याला बऱ्या ऐकायला मिळतं आणि हे शाहिरी काव्य सादर केलं जातं त्यामुळे जनमानसात ते अधिक लोकप्रिय आहे लोकांच्यामध्ये ते अधिक आवडीचं आहे म्हणजे अगदी खेड्यातील अडाणी अशिक्षित जो वर्ग आहे तो सुद्धा शाहिरी काव्याला बोललेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे खेड्यात मनोरंजनाचं पण कुठलं साधन नव्हतं आणि प्रबोधनाचं त्यावेळेला शाहिरी काव्यानं सुद्धा एकीकडे एक मनोरंजन आणि दुसरीकडे प्रबोधन केलेलं आहे ते का गावच्या पारावरती डप हातात घेऊन शाहिर डप हलगी वगैरेच्या सहाय्यानं ज्यावेळेला ते काव्य सादर करतो त्यावेळेला एक स्फुरण ऐकणाऱ्याच्या मनात येतं तर असे शायरी काव्य ह्या शायरी काव्याची दोन अंग आहेत एक म्हणजे पोवाडा आणि दुसरं लावणी म्हणजे जे श मराठी मनाचा रगेल आणि रंगेलपणा जो आहे तो या काव्यातनं आपल्याला दिसतो मराठी मन मनगट आणि मा जी त्याचं एक सामर्थ्य आहे ते या काव्यातनं प्रकट होताना दिसतं तर लावणी जी आहे ती शृंगारपर रचना आहे स्त्री सौंदर्याचं वर्णन करणारी रचना तर ती ती, ती ही रचना मराठी जी लोकधारा लो, आहे त्या लोकधारेमध्ये पोवाड आणि लावणीच्या पुढे आपण जाऊ शकत नाही तर असं हे काव्य मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे अगदी पोवाड्याचा विचार केला तर शिवकाळापासून त्याची आपल्याला बीज दिसतात अगिनदासाचा पोवाडा हा पहिला पोवाडा मानला जातो त्यानंतर मग शिवकाळातील शि छत्रपती शिवाजी शिव महाराजांच्या पराक्रमावरती लिहिलेले असंख्य पोवाडे ऐकायला मिळतात त्याचबरोबर पेशवाईमध्ये दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीमध्ये अधिक शाहिरांना क राजश्रय मिळाला आणि त्यातून काव्यरचना जी झाली ते आपल्याला आजही ऐकायला मिळते तर ही जी शायरी परंपरा आहे त्यातले अनंत फंदी हे एक महत्वाचे शायर आहे त्यांचा कालखंड जो आहे तो इसवी सन सतराशे चव्वेचाळीस ते इसवी सन अठराशे एकोणीस असा हा त्यांचा कालखंड आहे मराठीत ते त्यांनी जे काव्य रचलं तर त्यांचा गौरव केलेला आहे तो गौरव फंदी आनंताची कविता सवाई सोटा रे सोटा अशा शब्दात इतकं म्हणजे त्यांचं काव्य परखड होतं तर त्यांचं मूळ गाव जे आहे ते संगमनेर त्यांचा पूर्वजांचा जो घरात व्यवसाय होता तो गोंधळीपणाचा होता आणि सराफीचा पण त्या व्य व्यवसायामध्ये न रमता ते स्वतःच्या कवित्वाच्या बळावरती पेशव्यांच्या दरबारात त्यांनी स्थान मिळवलं त्यांची जी प्रारंभिक रचना होती ती अधिक म्हणजे पो लावणीमध्ये शृंगारिकता अधिक होती शृंगारपर रचना त्यावेळेला ते अहिल्याबाई होळकरांच्या सानिध्यात आले आणि अहिल्याबाई होळकरांनी त्यांना उपदेश केला की आता ही लावणी पोवा वगैरे शृंगारपर रचना करायचं आता थोडं थांबवा आणि कीर्तन करा आणि मग ते कीर्तन करू लागले आणि त्यातही त्यांनी नाव कमावलं त्या जसं प्रसिद्ध शाहीर बनले तसं ते प्रसिद्ध कीर्तनकारही बनले तर आनंद फंदींच्या जी जी शाहिरी रचना आहे त्यामध्ये तुम आपल्याला पोवाडे दिसतात लावण्या दिसतात कटाव दिसतात आणि एक त्यांनी स्वतंत्र जो काव्यप्रकार आणला तो म्हणजे फटके आ, हा त्यांचा का स्वतंत्र काव्य प्रकार आहे म्हणजे हे फटके शब्दांचे आहेत तर <coughs> आ, निधन काव्य हा त्यांचा एक ग्रंथ आहे पे माधवराव पेशव्यांच्या वरती खरड्याच्या लढाईवरचा पोवाडा तोही त्यांचा प्रसिद्ध आहे म्हणजे पेशवाईच्या काळात पेशवाईतलं अं जे राजव्यवस्था आहे त्यामध्ये हे होऊन गेल्यामुळं त्या काळाची जे आक्रमण आहेत लढाई आहेत त्यांचे वर्णन आणि पेशव्यांचं वर्णन ते करताना दिसतात पुढे होळकरांच्या जवळ का सानिध्यात गेल्यामुळं त्यांनी यशवंतराव होळकरांच्या वरतीही पोवाडा लिहिला पण त्यामुळं काय झालं दुसऱ्या बाजीरावाची त्यांच्यावर गैरमर्जी झाली आणि मग त्यांना पे बाजीरावांपासून दूर जावं लागलं त्यावेळेला एक विपरीत परिस्थिती पण घडलेली होती महा त्यामुळं त्याला जबाबदार हा राजाच म्हणून त्यांनी दुसऱ्या बाजीरावांच्या सुद्धा टीका करणारी त्या काळात कौनं लिहिली लिहिलेली पाहायला मिळतात तर असे एकूणच शाहिरी जी काव्य परंपरा आहे मराठीची आ, त्याचा हा एक नमुना म्हणून आपल्याला अभ्यासायचा आहे पहिल्यांदा आलं ते संत काव्य म्हणजे संत काव्याचा एक नमुना म्हणून आपण संत नामदेवांची अभंगवाणी पाहिली आता शाहिरी काव्याचं एक रूप आपल्याला समजून घेण्यासाठी आनंद फंदी यांची कविता पाहायची आहे मग अशी जो विषय चालला होता फटका तर फटका म्हणजे उपदेशपर काव्य आहे ते बिकट वाट वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको म्हणजे कष्ट केलं पाहिजे आयतं बसून खा खाऊ नये यासारखे जे, जे उपदेश आहेत ते तत्कालीन परिस्थितीत जे घडत होतं त्या परिस्थितीत केलेले हे उपदेश त्यांच्या काव्यातनं दिसतात आणि हा शाब्दिक फटका खूप लागत होता हेही आपल्याला लक्षात येत तर जमानाला उफ्राटा ही सुद्धा कविता म्हणजे हे त्यांचं काव्य एक प्रकारचा फटकाच आहे आणि यामध्ये जे तत्कालीन का काळात जे अनागोंदीचं चित्र कारभार चालला होता पेशवाईमध्ये जे अनागोंदी, गोंदी माजली होती या अनागोंदीच चित्र त्यांनी उभं केलं म्हणजे केवळ राजाच नाही तर समाजामध्ये अगदी अगदी कुटुंबव्यवस्थेपासून काय अवस्था निर्माण झाली होती किती अनागोंदी माजली होती अनाचार माजला होता त्याच हुभेहूब वुब चित्रण त्यांनी जमाना आला उफराटा या म्हणजे फटकारूपी त्यांच्या शाहिरी काव्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतं तर हे थोडं दीर्घ काव्य आहे जमाना आला उफराटा तर ह्याच्यात आता मी जी चर्चा करत होतो ती आपण शाहिरी काव्याच्या संदर्भानं तर शाहिरांनी केवळ म्हणजे लावण्यानी पोवाडे आ, र, लस रस्ताना केवळ आपल्या धण्याचा गुणगौरव केलेला नाही तर प्रसंगी तत्कालीन काळातल्या ज्या घडणाऱ्या घडामोड आहेत त्याचंही वर्णन केलं आहे उदाहरणार्थ त्या काळात दुष्काळ पडला होता तर दुष्काळावरची लावणीसुद्धा लिहिली गेली होती पु पेंढारी लोक चोरटे लोक कसे माजले होते कशी लुबाडणूक केली जात होती याचे चित्र पाहायला मिळते म्हणजे आपल्याला पेशवाईमध्ये जी सामाजिक स्थिती आहे त्याचंही चित्र किंवा तत्कालीन जो महाराष्ट्र आहे पेशवाईतला त्या महाराष्ट्र समाजाचं चित्र सुद्धा शाहिरांच्या काव्यामध्ये पाहायला मिळतं आणि दुसरी एक बाजू मित्रांनो की <coughs> पेशवाई संपली मग हे पेशवाई संपल्यानंतर हे चरितार्थासाठी मग या शाहिरांना राजाश्रय सोडून लोकाश्रयात यावं लागलं आणि मग जे राजदरबारात काव्य करणारे हे शाहीर होते त्यांना लो पारावरती म्हणजे दरबारातले हे गायक आ, कवी हे गावच्या पारावरती पोटार्थी बनून गाऊ लागले आ, मग ही त्यानंतर मग इंग्रजांचा काळ आला मग त्याच्यात काही इंग्रजी अधिकाऱ्यांच्यावरती या लोकांनी पोवाडे रचले त्याचबरोबर काही उद्योगपती इथं होते पेस्तनची होते त्यांच्यावरती त्यांनी काव्य रचून त्यांचा आश्रय घेतला तर हे बदललेल्या काळानुसार ज्या शाहिरांनी आपल्या आपले, आपले आस्त आधार शोधल्याने ते काव्य पुढे आलं ला जे आपण लावणी म्हणतो ती लावणी म्हणजे दरबारात होत होती तीसुद्धा लोकाश्रयात पारावरती आली आणि तिला लोकाश्रय मिळाला आणि आजही मग आपण म्हणजे ता तमाशा वगैरे म्हणतो तर तिथे जी लावणी येते तर ती तिची ती, बीजे इथं या शाहिरी काव्यात आहे त्या शाहिरांनी ते जे वर्णन सौंदर्याचं केलेलं आहे ते, केले ते म्हणजे किती मराठमोळं पण आपलं दाखवतं त्याचाही नमुना इथे आपल्याला पाहायला मिळतो केवळ आनंद फंदीच नाही तर तुम्ही शाहीर होनाजी बाळा शाहीर राम जोशी म्हणजे राम जोशी तर म्हणजे संस्कृतचा पण त्यांना अभ्यास होता पण मराठी मोळी गाणे सुंदरा मनामध्ये भरली यासारखं काव्य किंवा लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या चा। नखऱ्याचं यासारखं काव्य लिह हे शाहिरी काव्य आहे शाहिरी या शायरांनी रचलेल्या लावण्या आहेत किंवा घनश्याम सुंदरा वनाजी बाळाची आजही आपण ती भोपाळी सकाळी ऐकतो म्हणजे महाराष्ट्रा शारदीच्या गळ्यातलं ते गाणं असं म्हटलं जातं तर म्हणजे उठ घनश्याम सुंदरा श्रीधर अरुणोदय झाला तर ह्या ह्यासारखे भोपाळी सुद्धा आपण ही शायरी काव्याची देण आहे तर खूप शायरी काव्यांनी वेग वेगवेगळ्या प्रकारे आपले महाराष्ट्रीय जे समाज आहे जे मन आहे त्या त्याचं दर्शन आपल्या काव्यातनं घडवलेलं आहे आला उफ्राटाची फक्त आपण इथे पार्श्वभूमी सांगतो की आला उफ्राटा यामध्ये आपल्याला तत्कालीन काळातली जी अनागोंदी आहे ती त्याचं वर्णन करतात की आ, कुटुंब म्हटलं तर कुटुंबामध्ये सासू सून पुन्हा मुलगा मुलगी या आ, पती पत्नी अशा संबंधाने येणारे लोकसुद्धा एकमेकाशी कसा व्यवहार करतात त्याचं चित्र गुरु आणि शिष्य यांच्यामधले संबंध कशा पद्धतीचे झाले आहेत किंवा मालक आणि नोकर यांच्यामधले संबंध कशा प्रकारचे झालेले आहेत ह्या संदर्भानं चर्चा येते को म्हणजे नातेसंबंधामध्ये जे, नाते जे दुरावलेपणे येतं ते कधी कधी म्हणजे मानपान राखला जात नाही एकमेकाची किंमत राखली जात नाही तर ती स्थिती त्यावेळेला होती तर त्या त्याचं वर्णन त्याच आजच्या काळातही फारसा बदल झालाय असं नाही पण जमाना आला उपराटा आता सगळं उलट व्हायला लागले म्हणजे जी आपल्याला नीती शिकवण पूर्वीच्या आपल्या परंपरेने दिली ते त्याच्या विरुद्ध असं वर्तन सगळीकडे होताना दिसतंय व्यापारी लोक आ, लूट करतात भेसळ करतात त्याचबरोबर ज्या ज्याची किंमत नसते अशा लोकांना किंमत येते दरबाराची शिस्त बिघडलेली आहे पुन्हा जे काही लोक चमचेगिरी करतात इकडचं तिकडं तिकडच इकडं सांगतात आणि आपलं पोट भरतात तर अशा लोकांची आता चलती झाली अशा पद्धतीनं जी एक आ, त्या गाळ्या त्यावेळेला अनागोंदी माजली होती एकूणच सर्वस्त पातळीवरती तर त्याचं चित्र आनंदफंदी या ठिकाणी जमानाला उपराटामध्ये आपल्यापुढे त्या उभं करतात तर एकूणच आत्ताच्या व्याख्यानात मित्रांनो आपण आनंद हे शाहिरी परंपरेतले कवी आहेत आणि शाहिरी काव्य काय आहे त्याचं मराठी क साहित्यात काय स्थान आहे आणि ती परंपरा त्या शाहिरी काव्यानं आपल्याला काय दिलं आहे म्हणजे लावणी आणि पोवाडा किंवा फटकासारखा काव्य प्रकार तर हे आ, जे योगदान आहे त्याविषयी आपण माहिती येते आणि त्यात भर घालणारे आनंद फंदी तर त्यांच्या ह्या ज्या दोन मूळ कविता आहेत त्यांचा आपण पुढच्या भागामध्ये विचार करू तोपर्यंत